व्यवसायासाठी गाळे भाड्याने देणे आहे। संगमनेर शहरापासून 9 तर अकोलेपासून 13 किलोमीटर अंतरावर संगमनेर अकोले रस्त्यालगत धांदरफळ बुद्रुक फाटा या ठिकाणी 21x12 फूट साईजचे 4 व्यावसायिक गाळे भाडेतत्वावर देणे आहे। संपर्क तोरकडी बंधू मोबाईल 92 84 77 78 68 आणि 96 19 85 61 77। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी वाहन चालकांवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले। वसुधा योगेश मोहळे, भक्ती योगेश मोहळे आणि गोकुळ सुनील कचरे तसेच आरुषी कचरे यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला। त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी काळे, सोसायटीचे चेअरमन संजय देशमुख, ध्रुव ग्लोबल स्कूलचे सिक्युरिटी गार्ड शरद तोरकडी यांच्यावर देखील बिबट्याने झडप मारली। मात्र ते सावध असल्याकारणाने त्यांनी हा हल्ला चुकवला, तर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। मी तिकडनं येत होतो, तो पुढे गेला अगोदर आणि त्या आमच्या गाडीचा आवाज ऐकला ना, तो परत रिटर्न आला। आम्ही लॉटला गेला असेल, आमच्या पुढं पण एक मोटरसायकल होती, त्या बाईला पण पाडलं त्यांनी। त्याच्यानंतर आमच्या आली, त्यांनी माझा अगोदर ह्या दुसरा बाय पकडला, नंतर ह्या बायाला धरलं। मी ह्या पोरांना पकडलं होतं, हे तर मी उडी मारणार होती गाडीवरनं। मळ्यातून येत होतो गावाला, मध्ये सुकी जवळ मग एकदमच अटॅक केला। गाडीवरती होते पण गाडी पक्की धरली होती, मी गाडी थांबवली नाही। त्याच्यामुळे पाठीमागून एक दोन गाड्या होते म्हणून मग ते सोडलं त्यांनी, नाहीतर मग पडले असते तर मग नेलं असतं उडत। तुम्ही किती जण होते गाडीवरती? आम्ही दोघं आणि भक्ती आणि अथर्वला, म्हणजे 4 जण होते का तुम्ही? बर, आणि मुलांना काही? मुलीला थोडंसं नख लागलं, मलाच पकडलं होतं पण ते नख तिला पण थोडंसं लागलं। आम्ही बिरोबाच्या यात्रेला चाललो होतो नैवेद्य घेऊन। गावाच्या शिवारात वाघ होता, आमची गाडी फास्ट होती आणि माझ्यासोबत 2 लहान मुले होती। मग वाघ आला तर आधी होतं पंजा मारला, मग आम्ही फास्ट गाडी घेतली। त्याच्यानंतर माझी त्याने चप्पल ओढली, चप्पल ओढल्यानंतर मग मी बाळाला पकडलं माझ्या, मग त्यांनी माझ्या पायालाच चाव घेतला। साधारण 7:30 सुमारात आपल्या गावात धांदरफळ शेटी मळा जावळी मळ्यापासून। त्यांनी दात लागलेला आहे माझ्या पायाला, नाईकवाडी हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन घेतले, गोळ्या पण दिल्या त्यांनी। बालू आणि आम्ही स्वाती हे बिरोबा जत्रासाठी चालले होते। जत्रावून त्यांच्या बरोबर एक लहान मुलगा, नाही एक लहान आणि नाही दोन्ही लहान मुलं होते। त्यांना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, चालू गाडीवर हल्ला केला, म्हणजे तू आणि पोराला वाचवच्या याच्यामध्ये ती मग पोराला वाचाव म्हणून तिने पोराला पॅक धरलं, त्या वाघाने तिलाच तोडलं पायाला, डास लागली चांगली तिला, लोचकाच काढेल तिचा बा पायाचा, असा दोन ठिकाणी लोचका काढला तिचा पायाचा। प्रशासन लक्ष देत नाही, ते म्हणतात तुम्ही पिंजरा आणा, आम्ही सांगतो तिथून पिंजरा आणा, तुमचे माणसं द्या, तुमची गाडी द्या, त्या पिंजऱ्यात टाकायला तुमचंच द्या, आम्ही देऊ, पण त्यांना देखभाल कोण करणार? हे प्रशासनाचं काम नाही का देखभाल करायचं? ते शेतकऱ्या का मागतात का तुम्ही द्या? प्रशासन देतं पण त्याच्यावर मग आमचा माणूस ठेवावा लागेल म्हणतात। आता प्रशासनानं माझं बोलणं झालं, प्रशासन म्हणतं का आम्ही पिंजरा देतो, आम्ही सांगतो तिथून घेऊन या म्हणतात, ते स्वतः नाही काही करत, फक्त सांगतात का तुम्ही आम्ही सांगितलं ना तिथून घेऊन या, 4 माणसं द्या, एखादी बकरी द्या, एखादं कुत्रं द्या। प्रशासनाचं काम नाही का हे कुत्रं द्यायचं का बकरी द्यायचं? हे प्रशासनाचं काम आहे ना। घटना घडल्या लगेच कळवलं होतं शासनाला, शासनाचे माणसं रात्री यायला लागत होते, त्याला म्हणलं आम्ही याला खाजगी लोक होतो म्हणले तुम्हाला इंजेक्शन होणं मिळणार नाही, हे नाही ते नाही, सरकारीला मिळा, सरकारला मिळेल का दवा? सरकारी दवाखाने इंजेक्शन मिळतील का? या अगोदरही वन विभागाचे माळी साहेब, ढवळे साहेब व त्यांची इतर अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांनी संपर्क केल्यानंतर रामेश्वर मंदिर परिसर, लोकमान्य विद्यालय परिसर तसेच विठ्ठल मंदिर परिसरामध्ये फुले माळे परिसरात बिबटे बसवण्यात आले आहे। त्यामुळे ग्रामस्थ या नात्याने सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की सध्या सायंकाळच्या वेळेला कुठेही आपण सुनाट एकांडी रोडला फिरू नये, फिरताना आपल्यासोबत काठी असावी किंवा बॅटरी असावी आणि
अंधार पडण्याच्या वेळेला छोट्या मुलांनाही आपण घराच्या बाहेर सोडू नका, कारण ऊसतोडीचं प्रमाण जसं वाढत आहे तसं बिबट्यांचंही प्रमाण वाढत आहे आणि वन विभागही त्या ठिकाणी आपल्याला बिबटे लावण्यासाठी सहकार्य करत आहे. वन विभागाचे माळी साहेब यांचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्वदेश सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संपर्क झाला असता ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बिबट्यासाठी पिंजऱ्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी पिंजरे लावण्याची या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्याची माहिती दिलेली आहे. या घटनांची वनविभागानं तातडीनं गांभीर्यानं दखल घेऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणचे रहिवासी करू लागलेत. नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ. मारुती इंटरप्राइजेस, आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच सहावार आणि नऊवार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध. ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे. ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25.